हरिओम, माझं नाव निलेश पतंगराव जाधव. मी सातारा उपासना केंद्रामध्ये साधारण 2006 पासून हे करतोय. तर आत्ता माझा मी अनुभव जो शेअर करत आहे, आत्ता ॲक्च्युली हा जो अनुभव मी शेअर करत आहे, तो शेअर करताना मला इतका आनंद होतोय की कारण प्रत्येकाची एक हे असते आयुष्यामध्ये येऊन की आपलं करिअर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. मी माझ्या करिअरची सुरुवात 2010 ऍज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह ह्या पोझिशनमध्ये केली. तर ह्या सेल्स एक्झिक्युटिव्ह पोझिशन म्हणजे माझी ग्राउंड लेवलची माझ्या कंपनीची पोझिशन होती. तर त्यावेळेस ज्या व्यक्तीनं माझा इंटरव्ह्यू घेतला होता त्या पोझिशनसाठी, तर तो व्यक्तीची पोझिशन होती ॲज अ असिस्टंट जनरल मॅनेजर. तर त्यांनी माझा सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून एंट्री लेवलचा जो इंटरव्ह्यू घेतला त्याच्यात मी क्वालिफाय झालो आणि 2010 मी माझ्या करिअरला सुरुवात केली चौगुली इंडस्ट्रीज सातारा येथे. आत्ता ह्या गोष्टीला साधारणतः 2010 पासून मी 2022 या साधारणतः 12-13 वर्षामध्ये माझं साधारणतः 6-7 वेळा प्रमोशन झालेलं आहे. तर मी ज्या पोझिशनला आत्ता काम करतोय की ज्यांनी माझा इंटरव्ह्यू 2010 घेतलेला, ज्यांनी असिस्टंट जनरल मॅनेजर, त्या पोझिशनला आत्ता मी येऊन पोहोचलेलो आहे. ह्याच्यात माझी जे 6-7 वेळा प्रमोशन झाली, ही प्रमोशन जे मी काम केलं ते काम बापूंनी माझ्याकडून ज्या पद्धतीने करून घेतलं, ते काम करत असताना मला जे काही सगळ्या गोष्टी मिळाल्या ह्या बापूंमुळे शक्य झाल्या. ज्या काय आयुष्यात इथून पुढे पण गोष्टी करणार आहेत त्या बापूंच्या कृपेने चांगल्या होतील आणि मला माझ्या करिअरमध्ये पण आणि आयुष्यात येणाऱ्या दैनंदिन प्रत्येक गोष्टीमध्ये बापूंचा 100% माझ्या बरोबर सहवास तर असेलच असेल आणि आशीर्वाद पण कायम राहील. हरिओम अंबज्ञ नाथ संहिता.